नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या एकच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. महिला सुरक्षेशी संबंधित सगळ्या खात्यांची लवकरच बैठक घेणार असून आश्रमशाळा आणि वसतीगृहांवर देखरेख ठेवणाऱ्या पथकांची स्थापना करण्याबाबत त्यामध्ये विचार केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं उपकरण तयार करण्याचा विचार करण्यात येत असून त्याद्वारे पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारणार असल्याचं, तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमूद केलं. विदर्भातल्या बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराची चौकशी निष्पक्षपणे आणि पारदर्शीपणे सुरू असून सरकार याप्रकरणी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी मंत्र्यांसह माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित पवार जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनी ही माहिती दिली. दरम्यान न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या 3 तासांमध्ये मध्य प्रदेशमध्ये 15% जास्त मतदान झाल्याचं तर मिझोरममध्ये सुरुवातीच्या 4 तासात 29% जास्त मतदान झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश आणि मिझोराममधल्या या निवडणुकीत प्रामुख्यानं युवकांचं अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी आवाहन केलं आहे. राजस्थान आणि तेलंगणामधल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही ठिकाणी एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये 200 आणि तेलंगणामध्ये 119 जागा आहेत. छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाचही राज्यातली मतमोजणी येत्या 11 डिसेंबरला होणार आहे. देशातल्या वाढत्या स्टार्टअप उद्योगांची सूची तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक सर्वेक्षण हाती घेतलं आहे. बँकेनं काल मुंबईमध्ये एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. या उद्योगांची एकूण उलाढाल, नफा क्षमता आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण तपशील या सर्वेक्षणातून हाती येणार असून या उद्योगांना येणाऱ्या समस्यांचीही माहिती यातून मिळेल असं बँकेनं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे. या सर्वेक्षणात सहभागी होता यावं यासाठी बँकेनं सगळ्या नोंदणीकृत स्टार्टअप उद्योगांना यासाठीचा अर्ज पाठवला आहे. लष्कर ए तोयबा या कुख्यात अतिरेकी संघटनेचा सदस्य अतिरेकी नावीद जुट्ट हा काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये मारला गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. या चकमकीत अजून एक अतिरेकी ठार झाला असून सुरक्षा दलाचे 3 जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे. भारताच्या अत्याधुनिक हायसिस या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीची उलट गणती आज पहाटे 5:58 सुरू झाली. उद्या सकाळी 9:58 आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथून PSLV-C43 या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात पोहोचवला जाईल. भूभागाच्या निरीक्षणाचं काम हा उपग्रह करणार असून 8 देशांचे 30 अन्य उपग्रहही या उपग्रहासोबत प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:00.